नमस्कार, गुरु ज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज कुंडली सोडून थोडा वेगळा विषय आम्ही घेतलेला आहे, कारण आपल्या यूट्यूब पाहणाऱ्या बऱ्याच मित्रांनी आम्हाला जरा सजेशन केलं की जरा मोबाईल नंबर सर कसा घ्यायचा जरा सांगा, कारण सध्याचं युग हे मोबाईलचं युग आहे आणि आपण सर्वजण काय करतो, मोबाईल रोजच्या रोज वापरतो, मोबाईल वापरला जातो आपल्या दैनंदिन, जसं पाण्याची बॉटल पर्समध्ये असते त्याचप्रमाणे मोबाईल हा खिशामध्ये सध्या असावाच लागतो। तर मोबाईल वापरणार नाही असा मनुष्य शोधून सुद्धा सध्या सापडणार नाही। तर आपल्या जन्मतारखेवरून आपण मोबाईल नंबर कसा ठरवायचा की जो आपल्याला सूट होईल मोबाईल नंबर, तर ते आज आपण पाहणार आहोत। तर त्या संदर्भात आपल्याला स्वप्नील देशपांडे सर माहिती देणार आहेत। नमस्कार सर। नमस्कार। आज आपण अगदी हॉट विषय घेऊन आलेले आहोत, कारण सर्वांना मोबाईल नंबर हा उत्सुकतेचा विषय असतो। तर आपल्या जन्म तारखेवरून आपल्याला मोबाईल नंबर लाभणार आहे किंवा नाही हे आपण बघणार आहोत। तर आता सुरुवातीला आपण काय करायचं आहे, आपली जन्मतारीख अशा पद्धतीनं लिहायची आहे, 04 म्हणजे 4 तारखेला जन्म झाला, 11 म्हणजे इथे नोव्हेंबर, 4 नोव्हेंबर 1974 अशी पूर्ण तारीख, आपली जन्मतारीख अशी लिहायची आहे। त्यानंतर काय करायचं, हे जे सगळे नंबर आहेत हे अशा ओळीने लिहून काढायचे। मी या ठिकाणी 4 नंबर लिहिला आहे, 0 म्हणून मी लिहिलेला नाही। त्यानंतर 1 हा 1 नंबर, इथला 1974 इथला 1974। आता या सर्वांची जर आपण बेरीज केली, 4 अधिक 1 5 5 अधिक 6 7 7 आणि 9 16 16 आणि 7 23 23 आणि 4 27, आता 27 आपली बेरीज आली 27। तर इतर 2 डिजिट आहेत, परत 2 प्लस 7 करायचं आहे, इज इक्वल टू आलं 9। 9 हा आपला भाग्यांक आहे, आयुष्यभराचा 9 हा आपला भाग्यांक झाला, म्हणजे हा जो नंबर येतो तो आपला भाग्यांक आहे। तो या ठिकाणी 1 ते 9 कोणताही अंक येऊ शकतो। आता या ठिकाणी माझा नंबर आहे मोबाईल नंबर 9822119472, 98 22 11 94 72। आता असा नंबर आपला लिहून घ्यायचा, त्यानंतर जशी आपण वरची टोटल केली आहे अशीच टोटल या ठिकाणी आपण प्रत्येक नंबरची करायची आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय, कारण हे नंबर काढून घेण्यासाठी बाहेर 1500 रुपये घेत असतात, तुम्हाला याच मोफत मी सांगतोय आणि सोप्या पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता यावरून। आता ह्यांची आपण प्लस करायची आहे, प्लस केल्यानंतर आपल्याला ह्याची बेरीज 45 45, पुन्हा इथे 2 डिजिट। तर आता या ठिकाणी 4 अधिक 5 असं केलं की या ठिकाणी 9 हा अंक आलेला आहे। तर आता शास्त्र आपल्याला काय सांगतं, जर तुमचा भाग्यांक 9 असेल तर ह्या मोबाईल नंबरची बेरीज सुद्धा 9 ही लिहायला पाहिजे। तर अशा पद्धतीनं प्रत्येक जण आपला नंबर चेक करू शकतो। तर माझा एक प्रश्न आहे सर, की हा जो नंबर आहे हा प्रत्येकाचा स्वतःच्या नावावरच नंबर पाहिजे का, कारण आता कॉलेजला जाणारी मुलं मुली आहेत ते 10वी पासूनच मोबाईल युज करायला चालू करतात, त्यांच्या स्वतःच्या नावावर मोबाईल असत नाही, तर असं असणं गरजेचं आहे का? नाही, 18 वर्षाच्या पुढे सेपरेट मोबाईल नंबर सध्या तरी मिळत, 18 वर्षाच्या आत मिळत नाहीये, 18 वर्षाच्या पुढे मिळतो। तर तो जो मोबाईल नंबर घेतलेला आहे तो वडिलांच्या नावावर किंवा आईच्या नावावरती घेतला असणार आहे। तर आपण जो नंबर वापरणार आहे 18 वर्षानंतर तो आपल्या नावा जन्म तारखेवरून चेक करायचा आहे। जर लहान मुलांनी म्हणजे 18 वर्षाच्या आत जर मुलांनी मोबाईल नंबर घेतला आहे तर तो वडिलांच्या नावावरतीच होतो। याचा अर्थ असा आहे, ज्याच्या नावावरती सिम कार्ड आहे त्याचीच जन्मतारीख आपण बघायची आहे। पुढचा प्रश्न, आता मॅडमचे प्रश्न संपलेले आहेत, म्हणजे सगळ्यांचे शंका निरसन झालेली आहे। आणखीन एक प्रश्न असा येतो, ही जी 4 तारीख आहे ही रात्री आपण 12 पर्यंतची धरायची का? हो, रात्री 12 पर्यंतची धरायची आहे।
म्हणजे आपल्या हिंदू कॅलेंडर प्रमाणे जर बघितलं तर सकाळी सूर्योदयानंतर ऍक्च्युअली तारीख बदलली जाते, पण आपण रात्री 12 नंतर ही तारीख बदलायची आहे. म्हणजे रात्री समजा 11:59 जर जन्म झाला असेल 4 तारखेला तर आपण 4 तारीख, आणि 12:01 जर रात्री जन्म झाला असेल 4 तारखेला रात्री तर त्या ठिकाणी 5 तारीख येणार. एवढी आपण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि जर कोणाचे नंबर या ठिकाणी जमत नसतील, 9 येत नसेल जर जमत नसेल तर आपण काय करायचं, दुसरा नंबर आपल्याला पाहिजे तो आपण ट्राय करू शकतो. त्याला आपण पैसे देऊनच नंबर घ्यायला पाहिजे असं नाही, पण नंबर तो आपण चेंज करून बघा. आपल्या नक्कीच आपल्या नशिबामध्ये आणि आपलं लक चांगलंच उजाळून निघेल. जी कामं होत नाहीत ती कामे होण्यास सुरुवात होईल, कारण असा लकी नंबर आपल्या बरोबर आहे म्हटल्यानंतर जे आपल्याला त्रास वगैरे होतात ते नक्कीच थोडेफार त्याच्यात कमी होण्यास आपल्याला मदत होईल. हा, आता तुम्हाला माहिती मिळालेली आहे. आता पुढच्या वेळी आपण 7:30 कुठल्या कुठल्या राशीला किती वर्षासाठी त्रासाची असती आणि फायदेशीर असती हा आपण भाग बघणार आहोत. पण त्यासाठी तुम्ही हे संपूर्ण आपले व्हिडिओ पूर्ण बघायचे, सबस्क्राईब करायचे आहेत आणि लाईक सुद्धा करायचे आहेत. त्यामुळे आपले छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचतील. नमस्कार.